आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस MDF तसेच प्लायवूड फर्निचर फक्त GP माहेर फर्निचरमध्येच. सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली. 32,000 रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू. खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध. तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण GP माहेर फर्निचर, देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर. संपर्क 77 67 09 73 73. नगर मनमाड महामार्गावरील राहुरी शहरातील हा महत्त्वाचा जो पूल आहे, या पुलावरनं रोज हजारो वाहने जा ये करत असतात. नगर मनमाड महामार्गावरील महत्त्वाच्या अशा राहुरी शहरातून जाणाऱ्या मुळा नदीपात्रावरील पुलाच्या खालची वाळू तस्करांनी काढली असून या पुलाखालील पिलर उघडे पडलेत, त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता आलोक सिंग यांनी या पुलाची पाहणी केली. यावेळी नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र लांबे, अशोक तनपुरे, अधिक खैरे, महेंद्र शेळके यांचीही उपस्थिती होती. या पुलावरून रोज हजारो वाहनं ये जा करतात, लाखो लोक या पुलावरून प्रवास करतात. जर मोठी काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असाही प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे महसूल प्रशासनानं या वाळू तस्करांच्या लवकरात लवकर मुसक्या आवळाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अगर यहाँ कोई दुर्घटना होती है तो इसका कौन जिम्मेदार रहेगा? फिलहाल तो ऐसे नहीं लगता है कि दुर्घटना होगा, लेकिन हम लोग इसको जो भी है प्रशासन से बात करते हैं और जो भी इधर इलीगल एक्सप्रेशन हो रहा है उसके अगेंस्ट प्रशासन से शिकायत करें. हाँ, सर्व गोष्टीला स्थानिक महसूल प्रशासन या गोष्टीला जबाबदार असणार आहे. हा राहुरी शहरातनं म्हणजे नगर मनमाड रस्त्याला जोडणारा हा हायवेवरनं बनवलेला ब्रिज आहे मुळा नदीवर, आणि या रस्त्यावरती हा एकदम भक्कमपणे बनवला गेलेला ब्रिज होता, परंतु याच्या पायाखालची वाळू या ठिकाणी कोणीतरी म्हणजे अज्ञात लोकांनी काढून घेतलेली आहे आणि काढण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो त्या ठिकाणी वाळूचे डेपो त्या ठिकाणी तयार करून ठेवलेले आहे, परंतु महसूल प्रशासनाला ही वाळू दिसत नाही की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. आणि आज या ठिकाणी जे NHAI चे अधिकारी इंजिनियर लोक होते, आम्ही त्यांना स्वतः इथं बोलवलं आणि त्याचं परीक्षण करायला सांगितलेलं आहे. त्यांनी पण सांगितलेलं आहे ज्यांनी या ठिकाणची वाळू चोरण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यावर कारवाई करण्याचे त्या ठिकाणी ते संकेत त्यांनी दिलेले आहे. तर तहसीलदार आता यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सुहास जाधव सह शरद पाचरणे, CNews मराठी, राहुरी. काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी संगमनेर, कोल्हार घोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.